नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपले स्वागत. मी रेश्मा फडतरे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात 22 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे व याच पार्श्वभूमीवर काही उद्योग व्यवसायांना मुभा दिली जात आहे. तळेगाव दाभाडे येथील रविवारी भरणारा आठवडे बाजार 14 जून रोजी भरवण्यात आला. तब्बल 11 आठवड्यानंतर भरलेला आठवडे बाजार हा शासनाचे सर्व नियम पाळून तसेच सोशल फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळून भरवण्यात आला होता. आमचे प्रतिनिधी इम्रान शेख यांनी याविषयी घेतलेला आढावा आपण पाहूयात. महिन्यानंतर तुमचा जे व्यवसाय आहे हे चालू झाला आहे. लॉकडाऊन नंतर पूर्णपणे तुमचा व्यवसाय बंद होता, तुमचा हातावरचा पोट आहे. तुमचा व्यवसाय 3 महिने पूर्णपणे बंद झाल्यानंतर आज तुम्हाला परत ती चालू करायची संधी भेटली आहे, तर नेमकं याच्यात आपण काय बोलू? आजचा अनुभव तुमचा कसा आला? हे चांगलं आलं, सगळे व्यवस्थित झाले, सगळ्यांना आनंद आहे, सगळ्यांचे पोटपाणी सगळं चालू आलेले, व्यवस्थित चालू आले. सगळ्यांनी आज कंप्लीट आठवड्यातून 2 वेळा बाजार भरवलं तर चालू आहे, चांगलं होईल. गुरुवार आणि रविवार 2 वेळा चालू केला तर सगळ्यांचं उलट व्यवस्थित चालू. रोज असा धंदा होत नाही, जर 2 आठवड्यातून 2 दिवस ठेवले ना एकदम व्यवस्थित धंदा होणार. भाजीपाला हे जे खरेदी करता करण्यास आपण येत आहे, तर हे जे आठवडी बाजार आहे हे 3 महिने तब्बल 3 महिने कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे बंद होता आणि 3 महिन्यानंतर आज जवळपास 3 महिन्यानंतर आज हा बाजार चालू झाला आहे, तर आपल्या मनात याच्याबद्दल काय उत्साह आहे, आपण काय बोलणार? चांगलं आहे, कारण तळेगाववासी गर्दी भरपूर असते गावच्या लोकांची आणि दुकानं तोडकी असल्या कारणाने व्यापारी लोक त्याचा फायदा घेत होते. पण असा बाजार भरला तर लोकांना त्याचा फायदा मिळेल आणि तळेगावातली जी सुज्ञ नागरिक आहेत त्यांना सगळ्यांना आवाहन केलेलं आहे नगरपालिकेने की स्पेशल डिस्टन्सिंग ठेवा प्रत्येकाचं आणि मास्क प्रत्येकाने लावा, तर हा बाजार भरला त्याबद्दल आम्हाला आनंद होतो. एकूणच जर का आपण पाहिलं तर व्यापारीच सांगती जे खरेदार आहे जे ग्राहक आहे त्यांच्यामध्ये भरपूर उत्साह आहे बाजाराचा, जे आठवडी बाजार आज चालू झाला आहे त्याचा. कॅमेरामॅन केदारसह इम्रान शेख, आवाज न्यूज, तळेगाव.